तुझं गाव कुठलं, तिथपासून आपण सुरुवात करू. तर मुळात माझा जन्म औरंगाबादचा, मराठवाड्यातलं एक औरंगाबाद नावाचं शहर आहे, तिथे मी जन्मलो. पण माझं प्रामुख्यानं शिक्षण झालं ते बीडला. आणि तिथं म्हणजे आता अभिनेता किंवा आपल्याला ॲक्टिंग येते किंवा आपण नाटकामध्ये काम करू शकतो हे तुला कसं समजलं, कधी समजलं? इयत्ता चौथीत असतानाची गोष्ट आहे. मी त्या काळात माजल गावला राहायचो. तर इयत्ता चौथीमध्ये आमच्या शाळेत एक नाटक बसवलं, आप्पासाहेब जिंदाबाद नावाचं. तर त्या आप्पासाहेब जिंदाबादमध्ये मी खराडे कारकुनाचं एक काम करत होतो. बर. तर आता तालीम झाली 15-20 दिवस चांगली, जोरदार डायलॉग वगैरे सगळे पाठ करून. आणि रंगीत तालमीच्या दिवशी एक असा प्रसंग घडला ज्याने मला अभिनेता बनण्यास उद्युक्त केलं असं म्हणता येईल. बरं. त्या रंगीत तालमीला असं झालं की मी त्या हॉलमध्ये समोर लोक बसलीत हे बघूनच घाबरून गेलो आधी. आणि मी कुणाकडेच बघितलं नाही. मग मी खाली मान घालून एकाच ठिकाणी उभं राहून माझं संवाद आलं की हळू आवाजात म्हणायचो. मी कुणाकडे बघितलं नाही, स्टेजवर हिंडलो नाही, काही नाही, एका जागी खेळा मारल्यासारखा मी होतो. रंगीत तालीम झाली, माझं काम अतिशय फ्लॉप झालं. मग मी कपडे बदलत होतो तेवढ्यात आमचे गणिताचे कुलकर्णी नावाचे मास्तर आले. साधारण गणिताचे मास्तर असतात तसे जाड भिंगाचा चष्मा बिस्मा आणि ते काय रे अशा सदरातलेच मास्तर होते. तर ते आले आणि ते म्हणले काय नालायक रे तू, इतके दिवस तालीम केली आणि तुला चार वाक्य, तुला काय पायाला खिळे मारले होते का कोणी आणि वर का नाही बघितलं असं म्हणून त्यांनी एक थोबाडीत मारले माझ्या. त्यांनी मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ पडली. तर मला ती भयंकर इन्सल्टिंग वाटलं. दुसऱ्या दिवशी प्रयोगात मला काय झालं कुणास ठाऊक. म्हणजे मी असं माझं वाक्य आलं की मी माईकच्या जवळ जायचो, माईक खाली ओढायचो, माझ्या हाईटला करायचो, जोरात वाक्य म्हणायचो. तर त्यालाच हास्य यायला लागला ह्या पद्धतीलाच. म्हणजे वाक्यापेक्षा त्या माझी पद्धतच लोकांना खूप आवडली आणि त्या दिवशी मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. तरी सुद्धा गंभीरपणे तू ह्याच्याकडे कधी बघायला लागलास? मग मी शाळेत असताना काय झालं की शाळेत असताना आमचे एक मुकुंद कुलकर्णी नावाचे हेडमास्तर, म्हणजे माझा प्रवास जो आहे त्याचं खूप सारं श्रेय मी त्यांना देऊ इच्छितो फार प्रामाणिकपणे. कारण ते जर माझे हेडमास्तर नसते तर कदाचित मी इतका घडलो नसतो लहान वयात. ते आम्हाला वर्गामध्ये शिकवण्याच्या पलीकडे खूप शिकवायचे. तर आमच्या ह्या कुलकर्णी सरांनी मला शाळा जेव्हा संपली, 10वी जेव्हा मी झालो, त्यावेळी त्यांच्या खर्चाने एक सर्टिफिकेट तयार करून माझ्या मदतीला दिलं होतं. त्यांचं स्वतःचं हे असलेलं की हा मुलगा शाळेत असताना नेहमी सातत्याने वक्तृत्व आणि नाट्य यामध्ये यशस्वी झालेला आहे असं ते सर्टिफिकेट मी आजही ते जपून ठेवलं. म्हणजे इतर कुठल्याही पुरस्कारापेक्षा मला ते जास्त श्रेष्ठ वाटलेलं आहे. तर त्यांनी मला शाळेमध्ये वर्गात शिकवत असताना विविध सिनेमांविषयी जर माहिती दिली नसती तर मला असं वाटतं की आजही मला ती कळली नसती. काही सिनेमे ते आवर्जून पाहायला सांगायचे. इंग्रजी हॉलिवूडचे सिनेमे असायचे, हा सिनेमा बघा, हा सिनेमा, असं बीडच्या एका छोट्याशा शाळेतल्या हेडमास्तरचं काम आहे. म्हणून आज मला त्यांचं त्या नाट्य घडणीत त्यांचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे. हा, मग तू 10वी झाली आणि मग पुढच्या शिक्षणासाठी? मग 10वीला मला खूप मार्क मिळाले. म्हणजे मला जवळपास 80 मार्क होते, 80% मार्क. त्यामुळे घरच्यांना वाटलं अरे हुशार पोरग आहे आपलं. त्यांना वाटलं आता डॉक्टर इंजिनियर होईल आपलं. नेहमीच्या पायवाटेवरनं जाऊन मला 11वीला क्रिकेटचा नाद लागला. बरं. त्यामुळे 12वीला मी खूपच धन्यवाद निघालो. माझा मेडिकल ग्रुप 82% आला. तर 82ला तर मेडिकलच्या गेटमध्ये उभं केलं नसतं मला. त्यामुळे मग आता वडिलांची पंचायत झाली. मग ते म्हणले तू प्रायव्हेट काहीतरी कर, बी फार्मसी वगैरे असं काहीतरी करून. तर मी एक गोष्ट आयुष्यात पाळली की मी घरच्यांना कधी खर्च होऊ दिला नाही माझ्या शिक्षणाचा. आपण आपल्या पद्धतीनं शिकावं या मताचा मी होतो. म्हणजे बक्षिसाची रक्कम असायची, जी स्कॉलरशिपची रक्कम असायची, 10वीला डिस्टिंक्शनमध्ये आल्यामुळे जे मला पैसे मिळाले असे मी सगळे. पण वडिलांचे पैसे खर्च करून आपण बी फार्म व्हा का, मुळात आपला नंबर एखाद्या ठिकाणी लागत नाही, त्या अर्थी आपल्याला तेवढं ज्ञान नाही, एवढं आपण सहजतेनं समजून घ्यायचं होतं. म्हणून मी ते समजून घेतलं आणि मी म्हटलं की मी BSc करतो. आणि म्हणून मी औरंगाबादला BSc ॲडमिशन घेतली 12वीनंतर. बरं. मग BSc आल्यानंतर औरंगाबाद येत असं होतं, विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्राचा कोर्स होता. बरोबर. आणि मला ॲडमिशन घ्यायची होती. तर आता मी बीडहून औरंगाबादला आलो म्हणजे एका मोठ्या शहरात
मी माझ्या चुलत भावाकडे राहायचो तेव्हा तो कंपनीत नोकरीला होता. तर त्या भावाची सायकल घेऊन मी विद्यापीठात गेलो. साधारण 9-1 किलोमीटरचं सायकलिंग करून मी गेलो त्या ड्रामा डिपार्टमेंटला. तर मी ते ड्रामा डिपार्टमेंट बघितलं तर बंद होतं. तर मला तिथं गेल्यावर असं लक्षात आलं की आज रविवार आहे का काय? नाही, रविवार तर नाही, आज सुट्टी तर नाही. कारण विद्यापीठातला वावर होता इतर ठिकाणच्या लोकांचं, तर मला कळे ना हे आपल्या बाबतीत काय झालं आहे म्हणून. तर मी आपलं बसून राहिलो तिथे आणि मी सकाळी साधारण 10 वाजल्यापासनं ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत तिथे बसून होतो. तर 4:30-5 वाजता एक गृहस्थ आले आणि त्यांनी ते डिपार्टमेंट उघडलं. मग त्यांनी मला सांगितलं की बाळा, हे डिपार्टमेंटच संध्याकाळी असतं, हे दिवसा नसतंच. पण हे मला कळायला मार्ग नव्हता म्हणून मी आपला दिवसभर तिथे त्या आणि मग मला ॲडमिशन घ्यायची. मग ते क्लार्क आले, मग मी त्यांना म्हणलं की मला इथे ॲडमिशन घ्यायची. तर ते म्हणले की अरे ॲडमिशन फुल झाल्या आणि याची वेगळी पद्धत असते, पेपरमध्ये जाहिरात येते, मग त्यानंतर तुम्ही ती परीक्षा द्यायची, प्रवेश परीक्षा, आणि त्यानंतर तुला ॲडमिशन. तर यावर्षी तर तुला नाही मिळणार, पुढच्या वर्षी ये ते वाचून ये. आणि मग मी BSc आणि बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स अशा दोन्ही डिग्र्या एकत्र केल्या. आणि फक्त दोन्ही डिग्री परीक्षा एकाच वर्षी देता येत नसल्यामुळे मी 93 BSc झालो आणि 94 बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स झालो. अशा दोन्ही डिग्र्या, आणि माझ्या आवडीचा विषय बॉटनी होता. तर त्यामुळे मला बॉटनीमध्ये 87% मार्क होते BSc ला. बरं. आणि मी जर नट झालो नसतो तर मी बॉटनीमध्ये MSc करून PhD करून कुठेतरी आज मास्टर असलो असतो. बरोबर. पण BDRAM ला मी मेरिट फर्स्ट होतो, तो सलग पहिल्या वर्षापासून माझ्या BDRAM फायनलपर्यंत. तर मी जेव्हा ड्रॅमॅटिक्सला होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या हौशी रंगमंचावर 12 वर्षाच्या कालखंडात, हौशी रंगमंच व्यावसायिक नाही, 94 सालच्या आधीची गोष्ट मी ही सांगतोय, त्यामध्ये मी तब्बल 600 प्रयोग केलेत हौशी रंगमंचावर. एका बाजूने BSc करत असताना त्यातले 400 प्रयोग हे पथनाट्यांचे आहेत, जे मी खेडोपाडी जाऊन पथनाट्य केली. तर अशा पद्धतीचं तो होतं. आणि त्यामध्ये काय झालं की एक मला खेडेपाडी जात असल्यामुळे मला कम्युनिकेशनची एक वेगळी सवय लागली. म्हणजे मी त्या खेड्यात गेलो पथनाट्य करायचंय तर घरनं मी काही न्यायचो नाही. मग त्या गावात गेलं जिथं आपलं परफॉर्मन्स आहे तिथं शेजारी त्या टपरीवरच्या माणसं 4-5 गावातले असायचे. मामा जरा टोपी देता का 2 मिनटं? इथंच नाटक करायला लागलो, झालं की देतो ना तुमची परत. अशी कुणाची टोपी घे, कुणाची मफलर घे, मग त्या कॅरेक्टरला ती टोपी मफलर घालून आपण डायरेक्ट एंट्री करायची. एका बाजूला हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं होतं. बरोबर. दुसऱ्या बाजूनं ड्रॅमॅटिक्समध्ये थिअरॉटिकल एक ज्ञान होतं, म्हणजे थिअरीचा अभ्यास. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. बरोबर. आणि दुसरं काय झालं की साक्षरता अभियान औरंगाबादला मिळणार होतं, म्हणजे ते मिळावं असं तिथल्या कलेक्टर दिलीप शिंदे होते त्या काळात. दिलीप शिंदेंची खूप इच्छा होती की साक्षरता अभियानाचं आपल्याकडे व्हायला पाहिजे. आणि मग एक दिवस आम्ही विद्यापीठात एका दुसऱ्याच नाटकाची तालीम करत होतो स्पर्धेच्या, तर ते आले आणि आमच्या ग्रुपला ते खूप जवळून ओळखत होते आणि आमचा ग्रुप खूप चांगला हे त्यांना माहीत होतं. तर ते आले आणि म्हणाले की अरे आपल्याला साक्षरता अभियान मिळालं पाहिजे औरंगाबाद जिल्ह्याला, तर त्यासाठी आपल्याला एक चांगलं काहीतरी एक अर्ध्या तासाचं चांगलं नाटक करायचं आहे, तर तुम्ही ते चांगलं कराल याची खात्री असल्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो. तर आम्ही आपलं हो आम्ही करतो ना, आता एवढं मोठं माणूस आल्यानंतर आपल्याला काय. हो करतो. बरं, कधी करायचं आहे सर? ते म्हणले आज संध्याकाळी. आम्ही आपले एकमेकांकडून संध्याकाळी कसं, म्हणजे नाटक ते लिहायचो ते बसवायचं आणि संध्याकाळी कसं, अर्धा तास कसं करणार असं आमच्या मनात. तर ते म्हणले मला खात्री आहे तुम्ही कराल, संध्याकाळी गाडी येईल तुम्हाला न्यायला, तुम्ही सगळा ग्रुप या. तर आमची तालीम वेगळ्याच नाटकाची चालली होती, पण आम्ही आता ते निघून गेल्यानंतर आम्ही म्हणलं ठीक आहे आता काहीतरी करूया. आमचा एक श्रीकांत सराफ नावाचा मित्र आहे, तो पत्रकार आहे. तर त्यांनी एक 2 पानांचं स्क्रिप्ट लिहिलं की साक्षरता अभियानाचं संदर्भात काय असेल असं. आणि मग आम्ही आपली त्याची तालीम करत करत म्हणलं हे आपण लांबू थोडंसं, म्हणजे निदान 15 मिनटं तर होईल, आणखी काही गंमत करू, ढोलकी जास्त वेळ वाजू, निदान 17 मिनटं तर. या सत्रात आमचं कॅल्क्युलेशन चाललं आहे. आणि ती संध्याकाळी गाडी आम्हाला घ्यायला आली, आम्ही गाडीत बसलो, आम्ही त्या महाल पिंपरी नावाच्या गावाला गेलो. त्या गावात गेलो आणि मी जाताना असं म्हणलं सगळ्यांना की माझा मेन रोल होता त्या पथनाट्यात. तर मी सगळ्यांना म्हणलं की मी जे काही बोलेल त्याला एक तर हो म्हणा नाही म्हणा असेल सदरात,
आणि आम्ही पथनाट्य सुरू केलं. तर आम्ही ते तब्बल 15 तास केलं. तर कुमुद बन्सल नावाच्या शिक्षण सचिव, त्या आता मध्यंतरी त्यांचं निधन झालं दुःखद, त्या आल्या होत्या बघायला. ते तर ते नाटक झालं आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स त्या नाटकाला, म्हणजे खूप लाफ्टर्स आणि खूप टाळ्या शिट्ट्या अशा पद्धतीचं. आणि ते साक्षरता अभियानाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट औरंगाबाद जिल्ह्याला मिळालं. तर त्या कुमुद बन्सल बाईंनी मला बाजूला बोलवलं आणि त्या म्हणाल्या की मला तुम्हाला बोलायचं आहे जरा. मग मी गेलो. मग त्या म्हणल्या की हे सगळं तुम्ही आत्ता केलं ना इथे? तर मी म्हणलं की नाही, म्हणजे हो, म्हणजे आता काय म्हणणार ना. त्या म्हणल्या माझ्या लक्षात आलं. मी म्हणलं कसं काय तुम्हाला कळलं? तर त्या म्हणल्या तुम्ही बोलत असताना तुमच्याबरोबरचे सगळे कलावंत हे आयदर हसत होते किंवा खाली बघून हसू दाबण्याचा प्रयत्न करत होते. त्यात आमच्या लक्षात आले की हे तुम्ही आत्ता बनवलं आहे. तर त्या बाईंनी मला सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही काय करता मला माहीत नाही, पण तुमच्या आयुष्यात तुम्ही अभिनयाव्यतिरिक्त काहीही करू नका, ती गोष्ट तुम्हाला खूप मोठी करणार आहे, असं लक्षात ठेवा. असं त्यांनी त्या काळात मला बर. आणि मग ह्या मैफिली, आता हे सगळे नाटकाचे प्रयोग, आणि ह्या दरम्यान काय झालं की मी BSc चांगल्या मार्काने पास झालो. आता पुन्हा घरच्यांची इच्छा, ते बिचारे आपले मध्यमवर्गीय लोक, आणि त्यांनी आता BSc ला तर तुला चांगले मार्क मिळाले, आता चांगली नोकरी बघ कंपनीत. म्हणलं बरं. मग मी एका इंटरव्ह्यूसाठी गेलो, बाळकृष्ण टायर्स नावाची एक कंपनी औरंगाबादला MIDC एरियात. तर आता पहा, टप्प्यावर मला भेटलेली माणसं, ते मदतीचे हात किती महत्त्वाचे असतात हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तिथे एक दक्षिण भारतीय मूर्ती किंवा असं सदृश नावाचे, म्हणजे आज माझं दुर्दैव की मला नावसुद्धा लक्षात नाही त्यांचं, असे एक गृहस्थ इंटरव्ह्यू घ्यायला. आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मी फार जोरदार इंटरव्ह्यूची तयारी करून एकदम त्यांना इम्प्रेस केलं. तर ते म्हणाले की मी तुम्हाला या जॉबसाठी सिलेक्ट करतो, तर तुम्ही कधीपासून जॉईन व्हाल? तर मी आपलं पुन्हा उत्साहात आत्तापासून, असं असतं ना ध्येयवादी बंडूसारखं, मी पटकन उत्तर दिलं. तर ते आणखी खुश झाले. ते म्हणले आज यायची गरज नाही, तुम्ही परवापासून जॉईन व्हा, मी तुम्हाला लेटर वगैरे देतो वगैरे सगळं झालं. आणि मला काय सुचलं कोणास ठाऊक. मी माझ्याबरोबर ज्या दोन फाईल घेऊन गेलो होतो त्यामध्ये दुसऱ्या फाईलमध्ये माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचे सर्टिफिकेट होते. तर मी म्हणलं सर हे पण बघा, मी नाटक आणि हे पण खूप, म्हणजे आपल्या टायर कंपनीला काही फायदा झाला तर उद्या. तर मग त्यांनी ती फाईल बघितली, तर त्यामध्ये 100 सर्टिफिकेट्स होते, ज्यामध्ये नाटकाची जवळपास 85 वगैरे सर्टिफिकेट्स आणि बाकीची वक्तृत्व वादविवादचीच. मग ते मला म्हणाले की एक मिनिट बस. मग मला म्हणाले की अरे तुला अकॅडमिकचे फक्त 4 सर्टिफिकेट्स आहेत, तुझं 10वीचं आहे, 12वीचं आहे, BSc आहे आणि BDRAM आहे, आणि ही 100 सर्टिफिकेट्स आहेत. मग तू ह्या 100 सर्टिफिकेटसाठी का काम करत नाहीस? क्या बात, असं मला तुला प्रश्न विचारायचा. बर. मी म्हणलं म्हणजे काय? मग तू ह्या क्षेत्रासाठी प्रयत्न कर तुझ्या अभिनयासाठी, नाटकासाठी. तर मी म्हणलं सर इथं कुठं चान्स मिळणार आहे, आणि तिथं मुंबईत जावं लागतं, हे व्हावं लागतं, असं करावं लागतं वगैरे. ते म्हणले हे बघ, तू ह्या 100 सर्टिफिकेटसाठी तुझ्या आयुष्यातली 2 वर्ष खर्च कर. आणि त्यांनी एक व्हिजिटिंग कार्ड मला दिलं त्यांचं. ते म्हणाले 2 वर्षात जर तुझं काहीच झालं नाही तर तू या नंबरवर फोन कर. तू मला फोन केल्यापासून 3र्या दिवशी तू नोकरीला असशील, ही गॅरंटी माझी. आणि त्यानंतर अशी घटना घडली की मला पुन्हा वळून पाहावं लागलं नाही किंवा नोकरीसाठी धडपड करावी लागली नाही. तू मुंबईत कधी आलास? मी 1994 साली मुंबईमध्ये, म्हणजे एक नाट्यदर्पण नावाची एक संस्था सुधीर दामलेंची, जी मुंबईमध्ये एक फार मोठी स्पर्धा घ्यायच्या. त्यामध्ये काय व्हायचं, एक मान्यवर कोणीतरी एक विषय द्यायचे आणि त्या विषयावरची एकांकिका करायची. त्यावर्षी प्रमोद नवलकरांनी विषय दिला होता आधार नावाचा. तर ह्या स्पर्धेसाठी 2 सेंटर, मुंबई आणि पुणे. तर गंमत अशी झाली की औरंगाबादेत आमचा ग्रुप तुटल्यानंतर मी आणि माझा एक मित्र मंगेश देसाई, तुम्ही ओळखत असाल बरेच जण, तो पण ॲक्टर आहे. तर मंगेश आणि मी आमच्या दोघांचाच ग्रुप, म्हणजे आमच्या ग्रुपबरोबर आमचं भांडण झालं, मतभेद झाले, म्हणून आम्ही सेपरेट ग्रुप केला. तर त्यात 2 मेल 2 पुरुष एवढंच ग्रुप म्हणला आपण बघू.
आणि आम्ही दोघांनी मिळून एका वर्षात 27 बक्षिसं मिळवले होते. बर, तर आता आज समजा 23 जानेवारीला आम्हाला बक्षीस, एक स्पर्धा संपली आणि खूप बक्षीसं मिळाली, तर आम्ही सेलिब्रेशन करत एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो, मी आणि मंग्या. तर मग आम्ही जेवायला बसलो, तर मंग्या मला म्हणला की एका स्पर्धेसाठी मी 300 रुपये भरलेत. हा, मी म्हणलं 300 रुपये भरलेत तर मग आपण करू ना ती स्पर्धा. तर म्हणला ती करायची, तू नाही म्हणायचं नाही आहेस. मी म्हणलं ठीक आहे ना, नाही म्हणायचं, 300 रुपये गेल्यावर कोण नाही म्हणणार असा माझा मुद्दा होताच. आणि त्या काळात आम्ही शिक्षण घेत होतो, त्यामुळे 300 रुपये ही आमच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. म्हणलं करू आपण, कधी करायची स्पर्धा? 26 तारखेला. म्हणलं बराच काळ आहे, म्हणजे 23 तारीख म्हणजे अजून 1 महिना आणि 3 दिवस. नाही नाही म्हणलं, ह्याच महिन्यात. म्हणलं बरं आहेस ना, 23 जानेवारीला तू रात्री सांगतोय, 26 जानेवारीला करायची स्पर्धा, असं कसं? अरे म्हणलं मुंबईतली स्पर्धा आहे. आणि म्हणलं म्हणून त्याला वेळ नाही द्यायला लागत. म्हणलं करू ना आता, आता आपल्याला एवढं तर मिळालं आहे, 24 तारखेला आपण घेऊ लिहून कोणाकडनं तरी वगैरे. आता त्यांनी ती जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. तर आमचा एक दासू वैद्य नावाचा मित्र आहे, तर दासू त्या काळात आमचा सिनियर क्लासमेट होता, तो विद्यापीठात राहायचा, तो MA करायचा. तर दासू लेखक चांगला म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच मी सायकल घेऊन हॉस्टेलवर दासूला भेटायला. तर दासाला शंकेची पाल चूक चुकली, एवढ्या सकाळीच हा आला आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे. काय झालं म्हणला? मी म्हणलं एकांकिका दे ना लिहून, मुंबईतली स्पर्धा आहे आणि आधार असा विषय आहे. तो म्हणला अरे त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक एकांकिका लिहिली म्हणलं, आणि ती देऊन आता 20 दिवस झाले म्हणला, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे, ती 26 तारखेला स्पर्धा आहे आणि तुम्ही कसं काय करणार आहेत? म्हणलं तुझ्याकडनं लिहून झाली तर आम्ही करू ना एका दिवसात, काय होतं त्याला? नाही नाही म्हणला, एकांकिका अशी अशी नसते रे, असं हसू हसण्यावरही मला त्यांनी. आणि तो म्हणला कुठल्या सेंटरवर फॉर्म भरला आहे? तर आम्ही पुणे केंद्रावर आमची प्रवेशिका दिली होती. तर दास्याने काही मला हाकललं, तो म्हणला अशी नसते होत रे एकांकिका, आणि त्याला वेळ लागतो, लिहावं लागतं, अभ्यास करावा लागतो वगैरे वगैरे. झालं, मी गेलो कॉलेजला आणि मंग्याला म्हणलं की अरे नाही देत दास्या. आता ते म्हणले 300 रुपये विसर, आपल्याला भरुदन म्हणलं तो. दुपारी काय झालं, आमचं कॉलेजच्या समोर एक चहाची टपरी जिथे आमचा अड्डा होता, तर मी आणि मंग्या तिथे टपरीवर अभ्यास झाल्यानंतर म्हणजे कॉलेज संपल्यानंतर त्या वेळात आम्ही बसलो होतो. अरे नाही यार, कसं झाली असती एकांकिका, पण मिळाली असती तर. आणि तेवढ्यात दासू आला, दासूकडे लुना होती त्या काळात, तर दासू चहा पीत बसला, तर मी दास्याकडे बघितलंच नाही मुद्दाम. आणि मग त्याला उद्देशून सासू बोले सुने लागे असं मी मंग्याशी बोलत होतो, तुम्ही कशाला द्या त्याला आम्हाला एकांकिका, तुम्हाला तर चांगले ग्रुप लागतात ना, आम्ही असे रस्त्यावर बसणारे हे ते, असं मी एक तासभर बोलत होतो. दासा हसत होता आणि त्यांनी एकदा चहा घेतला, पुन्हा दुसऱ्यांदाही चहा घेतला आणि तो ऐकत होता, तो हसत होता खूप, पण आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. मग त्या तासाभरानंतर दासा आमच्याकडे आला आणि म्हणला 2 तासांनी एकांकिका घेऊन जा म्हणला, 2 तास मला डिस्टर्ब नाही करायचं. तो गेला विद्यापीठात, त्यांनी एकांकिका लिहिली, देता आधार का करू अंधार नावाची, आणि 2च पात्री एकांकिका, मी आणि मंगेश. त्यात एक मांजर सुंबेकर नावाचं पात्र लिहिलं त्यांनी आणि एक कृष्ण, कृष्ण म्हणजे देव, भगवान कृष्ण, अशी एकांकिका त्यांनी. मग आम्ही रात्रीतनं ती कलेक्ट केली, 24 तारखेला त्याचं वाचन, जेवढी जमेल तेवढी प्रॅक्टिस. 25 तारखेला आम्ही बसच्या प्रवासामध्ये मी ती एकांकिका बसवली दिग्दर्शक म्हणून आणि आम्ही पुण्यात आलो. पुण्यामध्ये आम्ही ती एकांकिका सादर केली, तर पुणे केंद्रावर 87 एकांकिका होत्या त्यावर्षी आणि त्या स्पर्धेसाठी सगळ्या मिळून त्यावर्षी आल्या होत्या 225 एकांकिका मुंबई आणि पुणे मिळून. तर त्या 87 एकांकिकांमधनं 3 एकांकिका अंतिम राऊंडसाठी निवडल्या गेल्या, त्यामध्ये आमची एक एकांकिका होती, देता आधार का करू अंधार. तर आता मुंबईतलाही आमचा पहिलाच प्रवास, तर आमची एक मैत्रीण धनश्री ओक नावाची, ती आमची क्लासमेट, तर तिचे आजोबा ठाण्यातले, तर ती आपल्याला घर आहे असं म्हणून ती आजोबाकडं आम्हाला घेऊन आली तिथे. मग आम्ही राहायला तिथे दुसऱ्या दिवशी नेहरू सेंटरला. तर मी एकांकिकेमध्ये त्या मांजर सुंबेकरचा ड्रेस घालूनच बसने त्या ट्रेननी प्रवास केला. मग आम्ही त्या नेहरू सेंटरला गेलो. मग आमचं अवतार असा होता की एक पायजमा स्लीपर पायात, तो खेड्यातल्या माणसाचा शर्ट,
टोपी बिपी घालून मी ट्रेन निघता असं म्हणजे तिथं बदलायला जागा नसेल तर होय आपल्याला काय माहीत असा माझा विचार माझ्या मनात. तो आयुष्यात पहिल्यांदा मला तिथे रिमा लागू डॉक्टर गिरीशोक असे आणि मी आणि मंगे अरे बघ आरती बघ ना रिमा लागू ते बघ आम्ही आपले खुश होऊन पहिल्यांदा ते नेहरू सेंटरचं भव्य दिव्य आणि पुणे सेंटरला सुधीर दामलेंचे लहान भाऊ होते तिथे त्या स्पर्धेच्या वेळेस आणि त्यांना आमची एकांकिका खूप आवडली होती. मग आता त्याचा फायनल परफॉर्मन्स तर पहिली एकांकिका बघावी म्हणून आम्ही आत गेलो. तर आत हाऊसफुल थिएटर त्यामुळे आम्ही मधल्या पॅसेजमध्ये खाली जाऊन बसलो बघू म्हणलं एकांकिका. तर अमोघ नावाची एक संस्था आहे मालाडची त्यांची एक अनुचर नावाची एकांकिका चालू होती. तर त्यात सगळे ते चाणक्यकालीन सगळी एकांकिका होती तर सगळे टकले केलेले शेंड्या बिंड्या असे आणि जवळपास 20 कॅरेक्टर त्या एकांकिकेत आणि 70-80 स्पॉट लावलेले दिव्य भव्य दिव्य सेट. पहिलीच एकांकिका अशी बघून घाबरूनच गेलो आम्ही म्हणलं आपल्याला काय मी आपण दोघं बोलतो एवढीच एकांकिका आहे म्हणून म्हणलं आता पुढच्या एकांकिका बघायच्याच नाहीत आपण म्हणजे टेन्शनच नको आपलं डायरेक्ट येईल तेव्हा बघू. कारण आमच्या एकांकिकेत सेट नव्हता लाईट्सची फार गंमत नव्हती म्युझिकचे फक्त 4 क्यूज एवढीच एकांकिका आणि नंतर आम्ही बाहेरच हिंडत होतो. तर माझी एकांकिका होण्याच्या अगोदर त्या नेहरू सेंटरच्या पॅसेजमध्ये मी असा बाहेर हिंडत होतो एकटाच आणि पॅसेजमधनं एक जीप आली ओपन जीप आणि त्या जीपमधनं नाना पाटेकर उतरले आणि नाना पाटेकर म्हणजे माझ्यासाठी फार आदर्श ॲक्टर ना आपला आदर्श. मला बघूनच घाम आयला नाना पाटेकर आहेत हे असं मला आणि ते डायरेक्ट माझ्याकडे आले कारण मी एकटाच होतो तिथे. ते म्हणले त्या औरंगाबादच्या 2 पोरांची एकांकिका झाली का रे म्हणलं नाही अजून नाही आणि ते गेले आत निघून. म्हणजे मी त्यातही हे सांगायचंही मला काही आणि मी वॉचमनसारखाच दिसत होतो ना त्यांना कसलं वाटेल हे पोर गे ते. मी हात जाऊन पळत मंग्याला अरे नाना पाटेकर आलेत बघायला एकांकिका त्याला आणखी टेन्शन मंग्याला. मग आमची एकांकिका सुरू झाली आणि त्याचा प्रतिसाद प्रचंड होता वा आणि ती तब्बल 52 मिनटं झाली एकांकिका आणि त्या स्पर्धेमध्ये मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं आणि तिथे माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट जिथे मी मुंबईत यायचं ठरवलं हा ही ती गोष्ट.